नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला आज आपण मसावी लसावी शाब्दिक उदाहरणे याचा पार्ट 6 पाहणार आहोत। तर प्रश्न पहिला आहे, 5 अंकी लहानात लहान संख्या शोधून शोधा जिला 16, 24, 36 आणि 54 यांनी निशेष भाग जातो। तर लहानात लहान म्हटलं आहे त्याच्यामुळे हा प्रश्न आपण लसावीनं पण सोडवू। तर 16, 24, 36 आणि 54 यांचा लसावी, तर काल आपण पाहिलेल्या पद्धतीनं लसावी काढू म्हणजे लवकर होईल। तर या संख्या लिहून घ्यायच्या, त्यानंतर सगळ्यात मोठी संख्या स्थिर ठेवू आपण अशी, आणि याची उरलेल्याबरोबर तुलना करायची म्हणजे 36 आणि 54 या दोन्ही संख्या घेऊ आपण। तर या दोन्ही संख्या कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येच्या पाड्यात आहेत ते बघायचे। तर दोन्ही संख्या 18 पाड्यात आहेत, 18 + 54 आणि 18 × 36 दोन्ही संख्या 18 पाड्यात आहेत, म्हणून लहान संख्येला 18 भाग द्यायचा, मग 18 × 36। त्यानंतर 54 आणि 24 या दोघाची तुलना करायची, 54 आणि 24 या दोन्ही संख्या 6 पाड्यात आहेत, मग लहान संख्या 24 आहे तिला 6 भागायचं, मग किती आलं, 4 आलं। परत 54 आणि 16 या दोन्ही संख्या 2 पाड्यात, 2 भाग जाईल दोन्ही संख्येला, दोन्हीमध्ये 2 कॉमन आहे फक्त 54 आणि 16। तर मग लहान संख्येला 2 भागायचं, मग 2 आलं 16। त्यानंतर आता हे 2, 4 आणि 8 असं आलेलं आहे, तर हे बेचोक 8 आपण लहान कटवून टाकू, कारण 8 येतं एकच मोठी संख्या ठेवायची, 8 हे मोठी संख्या फिक्स ठेवू वाटल्यास। 4 पाड्यात 8 आहे म्हणून याला 4 भागलं तरी कटलंच, 2 पाड्यात 8 आहे म्हणून याला 2 भागलं तरी कटलंच, मग 54 × 8 एवढं जरी केलं तरी आपला मसावी तो येईल 432। किंवा मग डिटेलमध्ये म्हणलं तर आपल्याला एवढं सगळं सोडवावं लागेल, मग येईल 432, मग लसावी आला। मग आता ती 5 अंकी लहानात लहान संख्या आपल्याला काढायची, तर 5 अंकी लहानात लहान संख्या काढण्यासाठी म्हणजे एवढ्या संख्येनं भाग जाणारी 16, 24, 36, 54 यांनी भाग जाणारी 5 अंकी लहान यांनी भाग जाणारी लहानात लहान 432 आहे, परंतु 5 अंकी विचारले आपल्याला, मग काय करावं लागतं। तर 5 अंकी लहानात लहान संख्येला या लसावीनं भागावं लागते। तर 5 अंकी लहानात लहान संख्या आहे 10,000, तिला 432 भागावं लागेल, मग भाग जाईल, भागाकार 23 येईल आणि बाकी 24 येईल, हे रिमाइंडर येईल। मग आता ती संख्या कशी काढायची, तर 5 अंकी लहानात लहान संख्या कशी, लहानात लहान 5 अंकी संख्या एवढ्या संख्येनं भाग जाणारी, 5 अंकी लहानात लहान लहान संख्या अधिक लसावी मायनस आर म्हणजे रिमाइंडर। तर 5 अंकी लहानात लहान 10,000 अधिक 432 म्हणजे जो आपला लसावी होता त्यातून रिमाइंडर वजा करू, 64 बाकी वजा करू, म्हणजे 1,000 अधिक ही जर वजाबाकी केली तर येईल 368, म्हणजे 10,368 हे उत्तर येणार आहे, परंतु ही फार लॉंग प्रोसिजर आहे। तर यापेक्षा सोप्या पद्धतीने आपल्याला जलद कसं सोडवता येईल, तर चला पाहू लगेच। 16, 24, 36 आणि 54 भाग जाणारे लहान लहान 5 अंकी शोधा म्हटलं आहे, संख्या शोधा म्हटलं आहे। तर इथं आपल्याला लक्षात येत आहे 36 आणि 54 या दोन संख्या आहेत, मग 36 भाग जाणाऱ्या संख्येला 9 भाग जाणारच आहे, 9 भाग जाणारच आहे, कारण 9 × 36 आणि 54 भाग जाणाऱ्या संख्येला सुद्धा 9 भाग जाणारच आहे, 54 भाग जाणाऱ्या प्रत्येक संख्येला 9 भाग जाईल। मग इथं आपण 9 कसोटी जर वापरली, मग 9 भाग गेला पाहिजे एवढं जरी पाहिलं आपण, 9 भाग जाणारी पर्यायातील संख्या पाहिजे, 9 कसोटी आपल्याला माहितच आहे, अंकाची बेरीज ज्याच्या 9 आहे ते आपलं उत्तर असलं पाहिजे। तर ह्या अंकाची बेरीज तर 1 लागली, मग हे आपलं उत्तर येणार नाही, याची किती येते, 3 × 2 = 5 × 4 = 7 × 1 = 8 येते, ही पण 9 नाही, ही पण येणार नाही, ही पाहिली तर 8 × 7 = 14, 8 × 7 = 14, 3 = 17 आणि 1 = 18 9 पाड्यात येते, म्हणजेच हेच आपलं उत्तर आहे। अंकाची बेरीज 9 पटीत ज्याचं जिथं आहे ते आपलं उत्तर असेल, हे ऑप्शन नंबर 3 आपलं करेक्ट उत्तर असेल। चला यानंतरचा प्रश्न लगेचच, अशी लहानात लहान संख्या शोधून काढा की जिला 12 भागल्यास बाकी 5 उरते व 16 भागल्यास बाकी 9 उरते आणि 18 भागल्यास बाकी 11 उरते। तर या प्रकारचा प्रश्न कसा सोडवायचा, चला बघूत आपण, वजाबाकीची संख्या आपण काढून घ्यायची, कशी काढायची, तर 12 भागल्यास 5 बाकी उरते, मग 12 - 5, पुन्हा 16 भागल्यास 9 उरते म्हणजे 16 - 9 आणि 18 भागल्यास 11 उरते म्हणजे 18 - 11, हे आपण करून घ्यायचे। तर इथं कुठली बी एका ठिकाणची जरी वजाबाकी आपण केली तरी चालते, कारण ही प्रत्येक ठिकाणी सारखीच येणार आहे वजाबाकी,
भाजक वजा बाकी ही वजा बाकी प्रत्येक वेळी सारखी येणार आहे. 12 - 5 किती येईल? 7 येईल. 16 - 9 हे सुद्धा किती येईल? 7 येईल. 18 - 11 हे भी किती येईल? 7 येईल. मी ही वजा बाकीची संख्या काढून घ्यायची आणि भाजकांचा लसावी काढायचा. तर भाजकाचा लसावी 12, 16, 18 एवढ्याचाच फक्त काढायचा आहे. दोन्ही भागला आपण, दोन्ही भागलं म्हणजे प्रत्येक संख्या नेम्या झाल्या. 20 - 12, 82 - 16, 92 - 18 परत दोन्ही भागलं. लसावी म्हणजे कमीत कमी दोन संख्येला जोपर्यंत भाग जातो तोपर्यंत भागा. 2 - 6, 2 - 8, 9 आहे तसं 3 जाईल. 3 - 1 - 3, 4 जात नाही, 9 जाईल. 3 - 3 - 9 याच्यापुढे भागकार करता येणार नाही. 3 - 4 क्रमवार संख्या आहेत. क्रमवार संख्या एकाच पाड्यात येत नाहीत म्हणजे इथं क्रिया संपली. तर या सगळ्या मुळावयाचा गुणाकार करा. 2 - 2 - 4, 4 - 3 - 12, 12 - 3 - 36 आणि - 4 केलं तर 144 आला आपला लसावी. हा आला लसावी. किंवा लसावी आपण या पण पद्धतीनं काढू शकतो असा सेकंड मेथडनं. कसा 12, 16, 18 मग आपण पाहिलं तसं मोठी संख्या फिक्स ठेवू, 18 फिक्स ठेवू. त्यानंतर याची राहिलेल्या संख्येबरोबर तुलना करायची. कशी करायची? तर 18 आणि 16 याच्यामध्ये मोठ्यात मोठी दोघांना भाग जाणारी संख्या कोणती? 18 आणि 16 दोनच्या पाड्यात आहे. मग लहान संख्येला दोन्ही भागा. 2 - 8 - 16 त्यानंतर 18 आणि 12 या दोन्ही संख्येला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या पहा तर किती? 6 आपल्याला लगेच कळते. तर लहान संख्येला 6 भागा. 6 - 2 - 12 त्यानंतर या दोन्हीमध्ये मोठी 8 आहे ही फिक्स ठेवा. आणि 8 आहे, 8 आणि 2 मध्ये दोघाला भाग जाणारी संख्या 2 आहे. मग हे लहान संख्येला दोन्ही भागा. झालं 18 आणि 8 एवढंच राहील. मग 18 - 8 किती येईल? तर 144 येईल. 18 - 8 हे होऊन जाईल 144. तर हे फास्ट होईल या पद्धतीनं. मग 30 संख्या बरोबर. आता 30 संख्या कशी काढायची? तर लसावी जो आला, लसावी म्हणजे भाग जाणारी संख्या आली, त्यातून वजाबाकीची संख्या मायनस करावी लागते. तर लसावी 144 मायनस वजाबाकीची संख्या 7 म्हणजेच किती आलं? तर 137. ऑप्शन नंबर 4 आपला करेक्ट आला. चला यानंतरचा प्रश्न लगेचच पाहू. एका टोपलीतील फुलांच्या 12, 15, 18 याप्रमाणे फुलाच्या माळा केल्यास प्रत्येक वेळी 3 फुले उरतात, तर त्या टोपलीत कमीत कमी फुले किती असावीत असं विचारले. पहिला ऑप्शन 180, दुसरा 183, तिसरा 186 आणि चौथा 175. चला हा प्रश्न आपण शॉर्ट सोडू. तर कमीत कमी म्हणलं म्हणजे लसावीस काढायचं आहे. मग लसावी काढत असताना मग अशा पद्धतीनं सोडवू आपण. हे 12, 15 आणि 18 लिहू, मोठी संख्या फिक्स ठेवू. 18 आणि 15 तुलना करू आपण. या दोन्ही संख्या कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येच्या पाड्यात आहेत? तर 3 आहेत. लहान संख्येला 3 भागा. 3 - 5 - 15 त्यानंतर 18 आणि 12 कोणत्या मोठ्या संख्येच्या पाड्यात आहेत? तर 6 लहान संख्येला 6 भागा. 6 - 2 - 12 आता 2, 5 याच्यामध्ये काहीच कॉमन दिसत नाही, त्याच्यामुळे सरळ या सगळ्याचा गुणाकार. 18 - 5 - 2 जर केलं तर किती येईल? 180. ही काय आली? तर माळेतील फुलं आली. ही आली माळेतील फुलं. परंतु टोपलीत प्रत्येक वेळी 3 उरतात म्हणले, म्हणजे टोपलीत 3 जास्तच आहेत. मग टोपलीतील फुले बरोबर लसावी अधिक उरलेली फुले. लसावी आली 180 आणि उरलेली आहेत 3. टोपलीत 3 उरतात म्हटलंय म्हणजे एकूण फुलं असणार आहेत 183. ऑप्शन नंबर 2 आपलं करेक्ट उत्तर असणार आहे. चला यानंतरचा प्रश्न लगेचच पाहू. पुढचा प्रश्न आहे, अशी लहानात लहान संख्या जिला 5, 6, 7 आणि 8 भागले असता बाकी 3 राहते, 9 निशेष भाग जातो म्हटले. अशी लहानात लहान संख्या जिला 5, 6, 7 भागले तर बाकी 3 राहते, पण 9 जर भागलं तर टोटली भाग जातो. तर ती संख्या कोणती असं विचारले. 1677 पहिला पर्याय, दुसरा 1683, तिसरा 2523 आणि चौथा 843. तर चला 9 पूर्ण भाग जातो ही फार महत्त्वाची ओळ आहे. 9 भाग जातो म्हणजे 9 कधी भाग जातो? तर अंकाची बेरीज 9 पटीत जिथं आहे ते आपलं उत्तर असणार आहे. तर 7 - 7 पहिला पर्याय चेक करू आपण. 7 - 7 - 14 - 6 - 20 - 21 21 बेरीज आली म्हणजे 9 पाड्यात 21 नाही, हा पर्याय येणार नाही. त्यानंतर हे 7 - 8 - 15 - 3 - 18 ही 18 बेरीज 9 पाड्यात येते म्हणजे याला भाग जाईल, म्हणजे हेच उत्तर आहे. पुढचं पण चेक करू. हे 2 - 5 - 7 - 2 - 9 - 3 - 12 9 पाड्यात नाही, त्यामुळे हे पण येणार नाही. 8 - 4 - 12 - 3 - 15 हे पण 9 पाड्यात नाही, हे पण उत्तर येणार नाही, म्हणजे एकच आपलं उत्तर असेल.
पर्याय क्रमांक दोन नऊने भाग जातो म्हणजे त्या संख्येतील अंकाची बेरीज नऊच्या पटीत असते, पर्याय दोन हे उत्तर असेल. आज आपण इथंच थांबू. या प्रकरणाचा उर्वरित भाग मी उद्याच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. दररोज चॅनेलसोबत राहा. अतिशय महत्त्वाचे सर्व प्रकारचे उदाहरणं मी घेत आहे, तरी चॅनेलला सोबत राहा, लाईक करत चला, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांचे आभार. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.